निवडणूक आयोगामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत सुनावणी पार पडलेली आहे. अजित पवार गटाने आयोगाला हजारो खोटी प्रतिज्ञापत्र सादर केली असा आरोप शरद पवार गटाने पुन्हा एकदा केला आहे. अजित पवार गटावर फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांची आम्ही 24 प्रकारांमध्ये वर्गवारी करून आयोगासमोर सादर केली आहे असं शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलेलं आहे. यावरून दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली आहे. पुढची सुनावणी 24 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान आजच्या सुनावणीला अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार उपस्थित होते. या सुनावणीनंतर अभिषेक मनु सिंघवींनी नेमकं काय म्हटलं ते पाहूया. जो इस प्रकार की बेशर्मी वाली फ्रॉड करता है, बिना सोचे समझे उल जुलूल जो आता है लिख देता है, फॉर्जरी करता है, उसको किसी रूप से कोई भी रिलीफ नहीं देनी चाहिए. जो व्यक्ति न्याय चाहता है वो साफ हाथों से और न्याय लेकर आना पड़ता है उसको. इस प्रकार के 24 फ्रॉड की कैटेगरी, हजारों एफिडेविट, हमने सिर्फ एक सैंपल दिया है 9000 एफिडेविट का, सिर्फ सैंपल दिया, मैं दोहरा रहा हूँ 9000 का, वो कैसे आके मांग सकते हैं याचिका में चुनाव आयोग से. तर निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणीत आज नेमकं काय घडलं आपण तेही पाहूया. शरद पवार गटाचे अभिषेक मनु सिंघवींनी म्हटलं की अजित पवार गटाने 8000 आसपास खोटी शपथपत्र दाखल केली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची खोटी शपथपत्र दिली असाही दावा करण्यात आला. अजित पवार गटावर गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणी करण्यात आली. त्यावर अजित पवार गटाचे मुकुल रोहतगी यांनी म्हटलं की शरद पवार गटाने मागच्या सुनावणीला जे सांगितलं तेच पुन्हा सांगतायत, हे योग्य नाही, ते करत असलेले दावे खोटे आहेत. तर आम्हाला आणखी वेळ हवा आहे, आम्हाला वेळ वाढवून द्यायला हवा अशी मागणी मग शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आली. तर निवडणूक आयोगाने म्हटलं की वेळ अधिक वाढवून देता येणार नाही, आजच तुमचं म्हणणं मांडा. हे केवळ वेळकाढूपणा करतायत, तात्काळ याचिका निकाली काढा असं मुकुल रोहतगी यांनी अजित पवार गटाच्या वतीने म्हटलं. तर शरद पवार गटाने मग अजित पवार यांनी शरद पवार यांना अध्यक्ष करताना प्रस्तावावर सही केली होती. मग 10 महिन्यात असं काय घडलं की त्यांना अध्यक्ष व्हावं वाटलं? अजित पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष कधी झाले असा प्रश्न शरद पवार गटाकडनं देवदत्त कामत यांनी विचारलेला आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबतचं प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर दिसलं का हाही प्रश्न विचारण्यात आला. तर निवडणूक आयोगाने मग पुढची सुनावणी शुक्रवारी पार पडेल असं सांगितलेलं आहे. तर शरद पवार गटाच्या युक्तिवादावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे काय म्हणाले आहेत ते पाहूया. जमीन मुद्दे काहीच त्या ठिकाणी नसल्यामुळेच कशा पैसा प्रयत्न त्या ठिकाणी होत असलेला अनुभवायला घेऊ शकला. आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वावरती जी काही वेळ दिलेली आहे ती आता शुक्रवारपासून सलग सुनावणी त्या ठिकाणी होईल असंच आज ठरलेलं आहे. आमचे सिनियर काउन्सिल ज्यावेळेला युक्तिवाद करतील त्याला याचं तो स्पष्टीकरण देतीलच, पण याहीपेक्षा आणखीन किती किती काय काय घडलेलं आहे तिकडना दिले आलेल्या शपथपत्रामध्ये ते सुद्धा आपल्याला त्या दिवशी ऐकायला मिळेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.